महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्ञानगंगा तळागाळातील बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य समाज सुधारकांनी करावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. ते अमरावतीत बोलत होते. याशिवाय घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्यांनी आधी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन असंही भुजबळ म्हणाले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि फुले विचारमंथन शिबिराचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक टाउन हॉल येथील आयोजित या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले की समाजात असलेली अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा दूर करण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. समता परिषद ही सर्वांसाठी आहे. अडचणीत असलेल्या तळागाळातील गोरगरीब घटकांना न्याय देऊन त्यांना जवळ केलं पाहिजे. तसेच भटक्या जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गरिबांच्या हक्कासाठी समता परिषदेनं ताठ मानेनं उभं राहायला पाहिजे असंही भुजबळ म्हणाले. गरीब समाजाचे लोक असतील किंवा गरीब ब्राह्मण आणि महागा समाजातून सुद्धा लोक असतील, हे सगळे अडचणीत असलेले लोक त्या घटकांना आपण जवळ घेतलं पाहिजे, त्यांना आपल्या कामात सामावून घेतलं पाहिजे, त्यांना बरोबर घेऊन पुढे चाललं पाहिजे. आपल्या भाषणात भुजबळ यांनी सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणावरही भाष्य केलं. या प्रकरणात सर्वात आधी घोटाळा झाला की नाही ते आधी सिद्ध करा आणि नंतरच राजीनामा मागा. माझ्या कोणत्याच नातेवाईकांना या प्रकरणात कामं दिली नाही. जर हे सिद्ध झालंच तर राजीनामा काय, राजकारणात सोडून देईल असंही भुजबळ म्हणालेत. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर कैलास कमोद, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, तुकाराम बिडकर, डॉक्टर गणेश खारकर, माजी आमदार सुलभाताई खोडके हे प्रामुख्यानं उपस्थित होते. फुले विचार मंथन या शिबिरामध्ये यावेळी पुण्याचे प्राध्यापक हरी नरके, विलास सोनवणे, यमाजी मालकर यांची व्याख्यानंही झाली. अरुण जोशी, यूसेन न्यूज, अमरावती.